आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे अनीस अहमद यांनी काँग्रेस सोडलेली आहे. आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते आहे. काँग्रेस सोडून अनीस अहमद वंचित सोबत गेले तर नागपुरातील जागा वाटपावर अनीस अहमद नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेसला धक्का. अनीस अहमद यांनी काँग्रेस सोडलेली आहे. ते वंचित सोबत गेलेले आहेत. नागपुरातील जागा वाटपावर अनीस अहमद नाराज असल्याची चर्चा आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम. हितेश, नक्की काय झालंय? अनीस अहमद यांनी काँग्रेस का सोडली? वंचित सोबत जाण्यामागचं त्यांचं कारण काय? नक्कीच प्रज्ञा, बघितलं गेलं तर मध्य नागपूर मधून जे आहे अनीस अहमद जे आहे काँग्रेसचे नेते जे आहेत त्यांनी काँग्रेसला आता रामराम केलेला पाहायला मिळत आहे. आणि त्या अनुषंगाने वंचित कडून जे आहे ते उमेदवारी लढणार अशी माहिती प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे. आणि त्यानंतर अनीस अहमद जे आहे ते माजी मंत्री माजी राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांना कुठेतरी संधी मिळत नसल्यामुळे जो आहे हा पाऊल त्यांनी उचललेला पाहायला आपल्याला मिळत आहे. प्रत्यक्ष जी जी जी. मात्र अनीस अहमद यांनी घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसला काय धोका असू शकतो? नक्की बघितलं गेलं तर ते माजी मंत्री राहिलेले आहेत. त्यांचा जो आहे त्यांचं मॉब जो आहे त्या भागात भरपूर प्रमाणात आहे. कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्ते काही प्रमाणात तिथे नाराज सुद्धा होते त्यांना तिकीट किंवा त्यांना जागा न मिळाल्यामुळे. आणि ह्या सर्व अनुषंगाने जर बघितलं गेलं तर नक्की कुठेतरी काँग्रेसला जो आहे हा एक फटका म्हणावाच लागेल. प्रत्यक्ष जी, धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.